जंगलची ती राणी तिला ना काही घोर, जंगलची ती राणी तिला ना काही घोर, स्वरूपची शिलेदार ही आहे पुण्याची पोर, येत आहे पुण्याची शेरनी मृण्मयी। वा चिकणी दिसतीयस, हो की नाही? जोरदार टाळ्या होऊन जाऊन दे तिच्यासाठी। काय एक्झॅक्टली करणार काय आहेस तू? मी नुकतंच म्हणजे लग्न न्यूली मॅरिड नाग आणि नागिण ह्यांच्यावरती डान्स करणार आहे, त्यांच्यासाठी डान्स करणार आहे। त्यांच्यासाठी तू डान्स करणार आहेस? हरकत नाही, जोरदार टाळ होऊन जाऊ द्या मृण्मयीसाठी। मंडळाच्या सर्व सभासदांना कळविण्यात येत आहे, या नागोबाची कोणीही चुकूनही मस्करी करू नये। हा नागोबा खूपच विषारी असून हा मूड मध्ये असल्यावरच नाचतो, नाहीतर भटकन चावतो। तरी सर्वांनी त्याच्याबरोबर स्टेप बाय स्टेप नाचणेच आवश्यक आहे हुकुमावरून। नागोबाला सोडारे म्युझिक। चावला काय होणार तर नाही ना? एकदा जोरदार टाळ होऊन जाऊ द्या मृण्मयीसाठी। हा नागोबा आपल्या मास्टर्सना कसा वाटला हे आपण त्यांना विचारूयात। मास्टर देवेंद्र, तुझी इथली जी चाल होती ना नागोबावाली, ती खूप सुपर्ब होती। स्पेशल तुला कॉम्प्लिमेंट्स द्यायचे, तू टंग सॉलिड करतेस यार। एक्झॅक्ट असं वाटलं की खरंच सापच आला, आणि तुझी जी टंग शफल करते ना तुझी जीप, जरा एकदा करून दाखव। सुपर्ब, एकदम छान, एकदम छान। थँक्यू मास्टर देवेंद्र। मास्टर सोनिया, खूप छान मृण्मयी। माननीय वर सम्राज्ञी लता मंगेशकर असं म्हणतात की पहिला सूर 100% लागला पाहिजे की पुढे गाणं सक्सेसफुल होतंच, तसं मला नेहमी तुझं वाटतं की नृत्याची पहिली स्टेप तुझी 100% देतेस तू आणि ती मेंटेन करतेस। पण मला असं वाटतं की तू तुझ्याच स्टाईलमध्ये अडकली आहेस, एक फ्री स्टाईल किंवा थोडासा वेस्टर्नचा टच, म्हणजे सतत एका फ्युजनमध्ये किंवा सतत एका कॉम्बिनेशनमध्ये अडकली आहेस। मला कधीतरी एक तुझ्याकडनं प्युअर स्टाईल बघायला आवडेल। नक्की मॅम, नक्की। हां, प्युअर एक गाणं घे आणि त्याच्यावर प्युअर नाचून दाखव, तू नाचू शकशीलच आणि स्वतःला एक पुढचं पाऊल टाकून सिद्ध करशील असं मला वाटतं। नक्की मॅम, अभिनंदन। थँक्यू। थँक्यू मास्टर सोनिया। आता विचारूया तुमच्या टीम मास्टरना हा परफॉर्मन्स कसं वाटलं ते। मास्टर स्वरूप सिद्धार्थ, हा ती तर आमची शेरनी आहेतच, आता खूप प्राणी झाले तिथे, खूप प्राणी। मास्टर देवेंद्रनी तिला कॅबरेच्या नंतर मोरणी, आता नागिन। येस, तर आम्ही एक झू क्रिएट करतोय। आणि जसं मास्टर सोन्याने सांगितलं की मृण्मयी एक वेगळं स्टाईल घेऊन ये, काहीतरी वेगळ्या प्रकारचं अॅनिमल घेऊन येऊया। नक्की सर। तर मृण्मयी यू आर ब्रिलियंट,
तू खूपच सुंदर नाचते आणि एक म्हणायचं मला सुमेध नागिन येते पॉपिंग वाली नागिन येते म्हणून बाय ब्युटिफुल अमेझिंग यू आर थँक्यू सर ऑल बेस्ट मास्टर स्वरूप तुम्ही आमच्या दमदारला चॅलेंज करताय माझ्याकडे दोन चॉकलेट बॉय बसले तिकडे ते बघा एक ग्रीन अँड ऑरेंज ती चॉकलेट बॉय करून खाऊन जाणार सुमित पुण्यकर नागिन बघून ठेवा सापडली की डायरेक्ट अटॅक हा एकदम सोडू नका एकदम थँक्यू मास्टर देवेंद्र पण मास्टर सोनिया तुम्ही जे म्हणालात ते मला खूप पटलंय की डान्सची सुरुवात जर उत्तम होत असेल तर अख्खा डान्स चांगलाच होतो आणि मी ज्या प्रकारे सुरुवात करून दिली या डान्सला त्याप्रकारे एक विसरू नकोस की ज्याच्या पाठीमागे एक स्ट्रॉंग हात असतो ना स्त्री स्त्री हा स्त्री नागिन त्याच्यामुळे ते छान होतं म्हणजे करेक्ट नाही हरकत नाही पण आत्ता तरी तुझ्या डोक्यावरचा एक नाक झोपलाय त्याला आपण फुटूयात आता आपण विचारूयात आपल्या ग्रँड मास्टरना परफॉर्मन्स कसा वाटला ते ग्रँड मास्टर कसली नागिन होती ती कोबरा येतो अख्खा माहितीये का पण असा कोबरा आहे की जो प्रत्येकाला आवडेल आपल्याला तसं चालेल मला नाही खरं तर सगळ्या कोबऱ्यांना घाबरतातच लोक याही कोबराला आपण घाबरलो घाबरण्यासारखं नाहीये ना मला असू दे मला मरू दे चालेल असा काहीसा या कोबऱ्याचा हे होता पण जे काय तू आज केलंस ते माइंड ब्लोईंग होतं पण फक्त कुठेतरी मला असं नेहमी वाटतं की माणसाची ग्रोथ असते ती अशी नसावी ती अशी असावी म्हणजे अष्टपैलू असावी म्हणजे की जेव्हा आपल्याला जेव्हा लोकांना वाटतं की अरे वा हे खूप ही छान करते तोच वेळ असतो ती पर्टिक्युलर फांदी सोडून दुसऱ्या फांदीवरती जंप करायचा कारण ती हाय असते खूप पण त्या हायवरती जर आपण बसलो तर कदाचित त्याच हायवरती आपल्याला हळूहळू हळूहळू विराम आणि आराम व्हायला लागतो आणि मग ते एका परफॉर्मर करता चांगलं नसतं तर ते नेहमीच मला वाटतं आमच्यातल्या प्रत्येकानेच लक्षात ठेवायला लागतं त्यामुळे तू तर अजून शिकतेस आणि खूप मोठा प्रवास आहे तुझा पण मला असं वाटतं खरोखरच पदोपदी तू स्वतःला इतकं म्हणजे एकापेक्षा एक एकके टाकतेस अगदी या मंचावरती ह्यात वाद नाही त्यामुळे तुझं खूप खूप अभिनंदन थँक्यू मॅम थँक्यू वा वा जोरदार टाळ होऊन जाऊ त्या मृणमयीसाठी मृणमयी तुझ्या पुढच्या सगळ्या परफॉर्मन्ससाठी तुला ऑल द बेस्ट आणि असाच परफॉर्म करत राहा आणि मी चांगली सुरुवात करून देईनच तुला त्यामुळे हरकत नाही माझ्यासाठी आणि मृणमयीसाठी जोरदार टाळ होऊन जाऊ द्या थँक्यू